तो चलिए शुरू करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र, लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार। तर कसे आहात सर्व? मी अमन सुनील देगावकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज आपला अजिंक्य म्युझिकल ग्रुपचा नेरुळला साईबाबांच्या पालखीचा सोहळा आहे, साई पालखीचा सोहळा आहे, ओम साई लीला प्रतिष्ठान नेरुळ या मंडळाचा आपल्याला आज पालखी सोहळा वाजवायचा आहे। आणि आत्ता आहे ना भाई, घरात कोणच नाहीत आणि मी आत्ता जस्ट बसलो आहे नाश्ता करायला। टाईम बघा, तो गाड्या 15 मिनटं, तो गाड्या 15 मिनटं पुढे 1:30 वाजलेत आणि घरामध्ये ना आज कोणच नाही, कोणच म्हणजे कोणच नाही, फक्त मी आणि माझी काली आहे ना। कालू कोण खाणार? आम्ही दोघं जणच आहेत, कारण बाय पण नाही, बटाट्या पण नाही, बाबाबाय पण नाही, हे सगळे गेलेत अहमदाबादला साजिद अहमदच्या शोला। मला पण डेट होती, पण काल आपला एक शो होता आणि आजचा आपला हा या शोमुळे मी डेट घेतला नाही त्यांच्या। तर मी एकटाच आहे भाई घरी, मस्तपैकी मगाशी उठलोय, झाडू बिडू मारले, लादी बिदी पुसली आहे पाहिजे त्या मफनी, आणि चहा वगैरे मीच बनवली आहे। बघा चहा वगैरे बनवून आता एकटाच बसलोय, म्हणजे असं एकटाच बसलोय आणि सोबत काली बघा झाली, आता जागी होती, आता लगेच झोपली। बघा ॲक्शन आहे, ॲक्शन। तर भाई मी आता डायरेक्ट सुरू केला आहे ब्लॉग, नाश्त्याला बसताना डायरेक्ट कपडे बिडे घालून म्हणजे फ्रेश होऊन पूर्ण रेडी पोझिशनमध्ये डायरेक्ट सुरू केला आहे, कारण एकटाच होतो घरामध्ये, बोललो काय आता ब्लॉग सुरू करू सकाळपासून। सो आता मी डायरेक्ट सुरू केला आहे आणि आता नाश्ता वगैरे करून बाहेर पण काहीतरी तिकडे गेल्यानंतर खाऊया। तर सामान वगैरे ना, ॲक्च्युली आपलं इन्स्ट्रुमेंट सगळं रात्रीच आम्ही टेम्पोमध्ये भरलं आहे, कारण आपला काल पण एक अंड्याचा शो होता आणि तेव्हाच आम्ही रात्री सगळं सामान जेवढा आम्ही घेऊन गेलेलो ना शोला त्याच्या अजून मग भरला आम्ही सामान आणि तो टेम्पो रेडी करून ठेवला। तर टेम्पो पण निघाला आहे मगाशीच, टेम्पो पोचेल, आपल्याला आता बाईकने जायचं आहे आणि गाजवायचं आहे नेरुळमध्ये साईबाबांचा पालखी सोहळा। तर बोला ओम साईराम, आणि कमेंटमध्ये भाई सर्वांचे ओम साईराम असे सगळ्यांचे कमेंट आले पाहिजे कमेंट बॉक्समध्ये। आणि मी लास्ट ब्लॉगमध्ये विचारलेलं की तुम्ही कुठून कुठून आपले ब्लॉग पाहता, कोणत्या सिटीमधून पाहता, तर भाई काढव तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि खूप खूप असे लांबून लांबून आपले ब्लॉग पाहतात। मी नंतर वाचून दाखवेल कोणत्या कोणत्या सिटीची नावं होती, ती काय होती, काय कशी होती। तर मी मला काय बोलायचं होतं की आता आपण Q&A ब्लॉग करून 2 वर्ष झाले, Q&A ब्लॉग करून म्हणजे 2021 आपण Q&A ब्लॉग सुरू केला होता, म्हणजे आपला सुरू केला होता, तो 2021 एकच होता। क्या बात आहे, काय चाय झाले, एकच ब्लॉग शूट केला आपण आत्तापर्यंत Q&A ब्लॉग। सो मी बोललो की आता आपण अजून एक, मला गेल्या वर्षीसुद्धा एक बनवायचा होता Q&A ब्लॉग, मी इंस्टाग्रामला क्वेश्चन केले होते, पण आता त्याला खूप वेळ झाला, एक वर्ष होऊन गेला। तर आपण आता पुन्हा Q&A ब्लॉग करूया, तुमचे काय प्रश्न असतील पण 5-8 प्रश्न विचारू नका, चांगले प्रश्न असतील ते चांगले प्रश्न विचारा, जेणेकरून मला त्याला उत्तर द्यायला चांगलं वाटेल, म्हणजे मजा येईल। तर आपण असा एक Q&A ब्लॉग लवकरच घेऊन येऊ। सो तुमचे जे क्वेश्चन असतील ते तुम्ही या ब्लॉगद्वारे म्हणजे या ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये विचारा, आवर्जून विचारा, काही क्वेश्चन असू द्या पण त्या क्वेश्चनला अर्थ असला पाहिजे, असे क्वेश्चन विचारा। तर विचारा कमेंट, आपला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन विचारा, आपण लवकरात लवकर Q&A ब्लॉग घेऊन येऊया। तर चला आता नाश्ता करूया आणि निघूया। मैं नशे में हूँ, चार क्वार्टर पी के नशे में हो, नशे में हो। भाव आपला घेऊन आलाय लोगो, 100 रुपयाला एक विकतोय, 100 रुपयाला एक, बघा बिझनेस। टाटा कालू,
बाय टाटा. बघ टाटा कशी करते बघा. टाटा टाटा टाटा. ठीक आहे चल भाई आता निघूया. म्हणजे आम्ही निघालोच आहे. ऑलमोस्ट सामान पण पोचलंच आहे. इन्स्ट्रुमेंट आपलं सर्व. आणि आता डायरेक्ट आपण भेटू नेरूळमध्ये. आणि बघू तिकडे जाऊन कसा काय माहोल आहे काय आहे ते. तर भेटू डायरेक्ट आता नेरूळला. ऊन एवढा तुफान आहे ना. ऊन चटके लागतात चटके. असं वाटत मे महिन्यामध्ये आलो. मे महिन्यामध्ये आता मे महिन्यामध्ये आलो. फेब्रुवारी थंडीचा महिना पण असं वाटत की ज्या यायला मे महिन्यामध्ये आलोय. असे चटके लागतात ना उन्हाचे. कडक कडक गरम गरम बघा दिसते काय. ऊन बघा कडक. त्यामध्ये काळा पण घातलाय अजून गरम. आई घरातून मी मगाशी तुम्हाला बोललेलो की नाश्ता थोडासा केला. मी तर काय इथे खाल्लं नाही पण ह्या लोकांनी खाल्लं आहे. छोट्या पियुष रोहन मी वाईट ज्यूस पियालो कारण आपल्याला ऑलरेडी दुपारची खायची काय जास्त सवय नाही. आपला नाश्ता त्या टायमिंगला असतो. आणि आता भाई अडीच वाजले. अडीच नाही तीन वाजले तीन. म्हणून जरा ज्यूसच पियालो. आणि आता डायरेक्ट इथं दोन मिनटावरतीच आहे. बाहेर आतमध्येच आम्ही बाहेर थांबलो. तर डायरेक्ट आता जाऊया गाडी बिडी बांधा सगळं करू आणि डायरेक्ट चालू करा. अरे नाही होणार. तू काढ. तू मी सांगते तुला नाही होणार. ते जॉईन पीस लागणार त्याला. हेने ना गाडी रेडी करून ठेवलेली. आणि कांड काय गेला माहिती काय. आता बघा आपण दोन हातगाड्या जेव्हा लावतो ना दोन हातगाड्या जेव्हा लावतो ना तेव्हा गाड्यांमध्ये गॅप ठेवायचा असतो. या भाईनी दोन्ही गाड्या ज्या चिपकून लावल्या त्याच्यामुळे डबल नुकसान डबल मेहनत. गाडी परत खोलून परत बांधावी लागली. चल लवकर लवकर सामान लावा. डायरेक्ट चालू करा. पाच पाच घ्या. चाय घ्या चाय घ्या चाय घ्या. हा हा करूया.
एवढा मोठा माणूस बोलला तर करायचंच करायचंच. चल हे गाडी ढकलायला एवढी धांदल काही. तिथे मागे आता ऑफ झालेला म्हणून तिथे थांबवलेला. तिथं वाजवलं नाही तिकडं कोणतरी ऑफ झालेला म्हणून तिकडनं आता पुढे वाजवलं. कालच्या शोची सिटी बघा, कालच्या शोची सिटी. हे मला दे, मला दे, अरे मला दे. दादा आज लास्ट पर्यंत शेवट पर्यंत वाजवणार आहे. एकदम आज छुट्टी नो, आज आज छुट्टी नो. करणार. धन्यवाद धन्यवाद. हो हो चला चला चल चल गे. भाई सर्वात मोठा फॅन बघा, सर्वात मोठा फॅन. आयकर आयकर थँक्यू 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 गिफ्ट. हा भाई इथं वाटत आणि हा गिफ्ट बोलतोय. हे बघा इथं भंडार आहे पूर्ण. चुना लागा ना चुना. हा या आगे बढ़ गए.
माझी पब्लिक तू पण नेरोजी पब्लिक तुफान आहे एकदम तुफान. आता तिकडे बाहेर चालू होतं सगळं, त्यानंतर आपले भाऊ लोक इकडचे सगळे घेऊन आले खोपच्या मध्ये आतमध्ये तुफान तुफान भारी हा भारी वान साई बोला ओम साई राम ओम साई राम. काय काय चांगलं फोटो असते पाठव मला भारी भारी पाठव अजिंक्य म्युझिका ग्रुप तुमचं विशेष सांगतो की तुम्ही खरंच खूप चांगलं वादन केलं. नेहमी तुम्ही आमच्या सोबत राहा, मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. फोटो निकाल, इसमें भी वीडियो में भी फोटो. भावा ही ना तिसऱ्यांदा नवीन नवीन ब्लॉगर सचिव सचिव मंडळ आता सचिव. भाई त्याला एक होती परी, आता आपण आपल्या घरी. आणि तुफान प्रेम बोललात ना नेरुळ मध्ये कडक भेटला एकदम. आणि वन साइड काय 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 2016 नंतर आपण पहिल्यांदा इकडे आता वाजवलंय, तर माणसांचं भरपूर आपल्याला प्रेम भेटलेलं आहे. सिव्हिल ऑफिसर मागवला आम्ही हा बघा सिव्हिल सिक्युरिटी वाला सिक्युरिटी सिक्युरिटी चला भाई निघूया आपण निघूया. तूच घे गाडी पण घ्या आणि तूच विक सगळं ते आता. आपल्या एरियात जायच्या अगोदर जरा इकडं मयूला भेटायला आलो, कारण ती मनालीला गेली होती आणि ती आज आली, तर जरा तिला भेटून येतो घरी. थोडीशी कॉर्नर लावत होते का आणलंस मनालीवर ना आली त्याच्यात समाधान घ्या परत जाते बघितलं चटाप 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 त्याचा चायचा टाइम नाही त्याचा. आफ्टर चला आता आपल्या एरियामध्ये घरी येता येता आता इकडं निघता निघता आपल्याला 9:30 वाजते. बंद झालेला 8 वाजताच, बट सगळं टाइमपास करेपर्यंत इकडे घरी जाईपर्यंत आता आपल्याला इकडे निघायला 9 वाजले. 9 नाही भाई, 9 पण वरती गेला टाइम. तर आपण आपल्या एरियामध्ये जाऊया आणि आपल्या एरियामध्ये ब्लॉग्समध्ये आपण सर्व बोलूया. A few inches later. सगळं आपल्या नाही तर टेम्पो विम्पो सगळं सामान इमान सगळ्या ह्या लोकांनी टाकून बिकून मोकळे झालेत. आणि आपला आपण बघतोय रागात बघतोय लांबून मामा मी आणि येस येस ठेवला आपल्या भावांनी सगळं. बट आता मी इकडनं घरी जायचं, आपल्याला घरी गेलेलो मी. आपली काली वगैरे एकटीचं बिचारी ओरडायला लागली मी गेल्या गेल्या, तुम्हाला दाखवत होता कशी ओरडते. तर आपण घरी ब्लॉग संपूया, आता इथं ना जाऱ्या घरी आणि घरी संपू. आपण बोलता हॅरी गाडी चालवत नाही गाडी चालवत नाही चालवतो मी गाडी, पण आज गाडी चालवतोय तोच, पण फक्त इकडनं घरपर्यंत काय बस. चल ए तुझा रे डेंजर आहे.
सगळ्या गाड्यांचा रेट डेंजरच असतो. काली आलो 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 आता ती कुठं पडणार आलो इकडे ठीक आहे या चल आते चल आते चल बिचारी एकटी एकटी धांदली एकदम. माहित आहे आपलं पालखी वगैरे सगळं वाजून झालं आणि आता वाजून गेले 12. मी मागाशी टाइम सांगितलेला तर आम्ही लोडामध्ये तिकडे थांबलो टाइमपास केला आणि आता घरी आलो. लय भूक लागलेली आता काढलेली ना मी घरी आपला खायला काय नाही तर मग अंडे आणलेत 1.5 dozen अंडे आणलेत म्हणजे 15-16 अंडे 18 अंडे 18 अंडे आणले 1.5 dozen मध्ये 18 अंडे. तर माझं आता झालं आमलेट काढून आता अरे दादा आमलेट काढल आणि खाईल आमलेट मध्ये फरक पोळी भाई हे बघ पोळी बाकी उकळायचे पोळी तू काढ आता मला खाऊ द्या मी करतो बघ हे बघ हे पोळी आहे ना हे बघ एवढा मोठा बनवला आहे 4 अंडे टाकले याला अर्धा टाकून एक पोळी बनव आणि परत अर्धा टाकून दुसरी पोळी बनव मिरची टाकली काय. तर भाई आजचा आपला सगळा शो सगळं म्हणजे सगळं झालेलं आहे आणि शो बद्दल बोलायला झालं तर भाई शो एकदम तुफान झाला हे तुम्ही सर्वांनी पाहिलंच आणि जे तिकडे बघायला होते लाईव्ह शो त्यांनी पण सांगितलं की भाई कडक म्हणजे कडक आणि मंडळाने खूप सारं सहकार्य केलं खूप मंडळाची पोरं होती ते त्यांनी खूप सारं म्हणजे सहकार्य एक नंबर असं सहकार्य केलं म्हणजे सगळं काय हवं नको ते बघत होते प्लस वाजून झाल्यानंतर सिक्युरिटी देत होते भाई खरंच एकदम भारी रे भारी तुफान एकदम कडक म्हणजे आम्हाला पण असं मंडळामध्ये ना वाजवायला पण मजा येते की ज्या मंडळाकडून आपल्याला फुल सपोर्ट म्हणजे पूर्ण बोलतात ना की काय पाहिजे काय नाही ते सर्व आपले बघतात आणि त्याच प्रेमाने आपल्याला सपोर्ट करतात आणि आपल्याला तेवढं प्रेम देतात तिकडे आल्यानंतर. तर असंच मंडळ होतं आजचं आपलं खूप सपोर्ट केला आणि खूप सारं सहकार्य केलं तर भाई थँक्यू सो मच मंडळाला यासाठी. आणि आजचा ब्लॉग तुम्ही पाहिला की कसा झाला काय झाला आपल्याला सांगायची गरज नाही आता. तर मी तुम्हाला आणि मी तुम्हाला दुपारी विचारलं पण होतं की सांगितलं होतं की आपण Q&A ब्लॉग करणार आहे तर काय क्वेश्चन असेल ते विचार लवकर आपण लवकरच Q&A ब्लॉग घेऊन येऊ की भाई तुफान खरंच. आणि जे नेरूळमध्ये भेटायला आलेलं आपण नेरूळमध्ये ना बहुतेक खूप अगोदर वाजवले हळदीचे शो वगैरे वाजवलेत पण तेव्हा आपला काही एवढा सोशल मीडिया नव्हता किंवा काय नव्हतं बट त्यानंतर आत्ता आपण फर्स्ट टाईम नेरूळमध्ये वाजवलं आणि क्राऊड पण तुफान आलेलं तुम्ही बघितलं भाई. तर थँक्यू सो मच एवढ्या प्रेमासाठी मी नेहमी बोलतो की एवढं प्रेम ठेवण्यासाठी माझ्याकडे जागा नाही आणि नेहमी असंच होतं की खूप सारे पब्लिक आहेत आणि खूप सारं प्रेम देतात म्हणजे एक मी नेहमी सांगतो की आम्ही कोण मोठा नाही पण मला हे सर्व बघून असं वाटतं ना की खरंच कोणतरी आपण खूप मोठा काहीतरी आहे. तर भाई एवढ्या प्रेमासाठी खरंच खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम कायम माझ्यासोबत आणि माझ्या पाठीशी असू द्या. मोठ्यांचा आशीर्वाद पण भेटतो लहानांचा पण प्रेम भेटतं भाई सर्वांचं त्याच्यामध्ये असं. आणि तर चला आता हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी हा ब्लॉग इथंच एंड करतो असं जाहीर करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या जाबूगाल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र टाटा बाय बाय खतम खतम बाय बाय टाटा गुड बाय गया.